नमस्कार. आपल्या गुगल झेपच्या मागच्या भागामध्ये आपण धुआधार पासून बेलखेडी पर्यंतचा प्रवास केला. मला वाटतं तुम्हाला मजा आली असेल त्यात. आणि म्हणून आता आज आपण बेलखेडी पासून निघून गंगई गावापर्यंत येऊ, कारण सध्या आपली स्टेज गंगई गावापर्यंत आलेलो आहोत. तर हा भाग राहिलेला होता आपला गुगलचा. या भागामध्ये तुम्हाला बेलखेडी ते गंगई गाव असा प्रवास आपण करूया. चला, रेडी, कम ऑन. ओम रुद्रदेहाय विद्महे मेकलकन्याय धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर. नर्मदाय नमः. मागच्या भागामध्ये आपण बेलखेडीपर्यंत आलो. कुठून आलो? धुआधार पासून निघालो. बेलखेडीपर्यंतचा प्रवास आपला झाला. आता बेलखेडीच्या पुढे आपण सिद्धघाटहून गंगई नावाच्या गावात आपण पोचणार आहोत. चुकीने त्या भागात गंगैया असं भाग त्यामध्ये लिहिला होता. भाग क्रमांक 335 मध्ये गंगैया असं लिहिलं होतं, पण तो गंगई गाव आहे. तर तो प्रवास आता आपण गुगल महाराजांच्या सहाय्याने करू. हा एक तुम्हाला मी सांगतो, जसं परिक्रमा करताना जे थ्रिल यायचं तसंच थ्रिल मी अनुभवतो जेव्हा मी गुगलवरती तुम्हाला हे सगळं दाखवतो. म्हणजे माझ्या असंही मनात येत आहे, एकदा पूर्ण परिक्रमा अगदी ओंकारेश्वर पासून ओंकारेश्वर पर्यंतची गुगलच्या साह्याने जर केली खूप मजा येईल. जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा की असा प्रवास बघायला तुम्हाला आवडेल का, कारण मला तर खूप मजा येते याच्यामध्ये. इट गेट्स सो एक्साइटमेंट. म्हणजे वास्तविक इथे गुगलवरती बघता नाही ना तोच थरार अनुभवायला येतो. कारण गुगलमध्ये म्हणजे कसं आहे, आपण प्रत्यक्ष ती मैयाच्याच सान्निध्यामध्ये सगळा प्रवास करत असतो. तर जरा कमेंट बॉक्समध्ये मला शेअर करा की तुम्हाला कसं वाटतंय ते. तर मित्रांनो, आता आपण आहोत बेलखेडी, आणि बेलखेडीहून पुढे निघालेलो आहोत. मागच्या भागात आपण इथे बेलखेडीला ते शिव मंदिर शोधायचा प्रयत्न केला होता. आठवतंय का तुम्हाला? तेव्हा काही असं प्रॉपरली मिळालं नव्हतं. तर आता आपण असं समजूया की बेलखेडी गाव हेच आहे, पण ते शिव मंदिर इतक्या जवळ नव्हतं. ते इथे कुठेतरी होतं कोस्ट लाईनवरती मैयाजींच्या. तर ठीक आहे, लेट अस अश्युम की हे शिव मंदिर आहे. आणि इथून आता आपण प्रवास सुरू झाला. इथून मैयाजींच्या किनाऱ्यावरतून झाला नव्हता, पण थोडं पुढे गेल्यानंतर मैयाजी परत रस्त्यात लागल्या होत्या. तर मला असं वाटतं की इथून निघून या रस्त्याने आम्ही आलो असो आणि इथे जाऊन खाली उतरलो होतो मैयाजींच्या किनाऱ्यावरती. कारण तुम्हाला आठवतंय की बेलखेडीला तो जो मैयाजीवर जायचा रस्ता होता तो असा अवघड वाटेने उतरण होते, म्हणून तिथे उतरलो नव्हतं. तर बहुतेक या रस्त्याने इथे आलो आणि मग इथे बरेचसे लोक जमलेले होते, कारण सोमवती अमावस्या होती. तर मैयावरती स्नानाचं महत्व आहेच अमावस्येला, आणि त्या दिवशी सोमवती अमावस्या असल्यामुळे जास्ती कौतुक होतं. त्यामुळे इथे मैयावरती परत एकदा स्नान केलं, कारण स्नान करूनच निघालो होतो वास्तविक हँडपंपवरती. आणि मग ते स्नान वगैरे झाल्यानंतर मग आता मैयाच्या किनाऱ्यावरतून आमचा प्रवास सुरू झाला मैयाच्या सान्निध्यात. आणि मग इकडनं निघून आता रस्त्यामध्ये एक सिद्ध घाट नावाची जागा यायला पाहिजे.
गुगल वरती मला सिद्ध घाट असं लिहिलेलं अजून कुठे दिसत नाहीये, बट लेट अस सी. कारण तिथे अगदी खीर पुऱ्या असं व्यवस्थित भंडाऱ्याचं जेवण आपलं झालं होतं. आणि सिद्धघाट नंतर मग पुढे आपण पोचलो होतो गंगाईगावामध्ये, पण ते इथे मला काही मित्रांनो सिद्धघाट दिसत नाहीये. आपण तरी जुने वटवृक्षाचे झाडं बघत बघत जाऊया. हे आता हे गुगल मला बघता येत नाही किंवा याच्यापेक्षा जास्त रिझॉल्यूशन याच्यात होत नाहीये, पण इथे वडाचं झाडं कुठे आयडेंटिफाय होत नाहीये. हे सगळे झाडं दिसत आहेत खरी दाट, पण हे खूप आत जाऊन आहे. एवढ्या आत तर गेलो नव्हतं, तुम्हाला फोटोही दाखवले होते ना सगळे, आणि तुम्ही कौतुकही केलं होतं की ते फोटो बघितले की जास्ती चांगलं व्हिज्युअलाइज होतं. मी अग्री करतो, पण ऍक्च्युली परिक्रमा करताना देखील हा विचार कधी मनात शिवला नव्हता की कधी काळी आपण हे सगळं रेकॉर्डिंग करणार आहोत, युट्यूब वरती अपलोड करणार आहोत. तेव्हा एक निव्वळ मैयाजींचं अनुसंधान सान्निध्य अनुभवायला मिळतं, एक निराळा आध्यात्मिक प्रवास या दृष्टीने बघत होतो, आणि म्हणून फोटो वगैरे काढण्याकडे फारसा कल नव्हता तेव्हा. पण जे फोटो काढले ते एक बेसिकली आवड म्हणून काढत होतो. पण दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये फरक पडतो की हे नंतर आपल्याला कोणाला दाखवायचं आहे, याच्यावरती काही वर्णन करायचं आहे, याच्यावर की डॉक्युमेंटरी करायची आहे, असं जर मनात असेल तर आपला दृष्टिकोन निराळा असतो. आणि नुसतं आपण एक आपला स्वतःचा प्रवास या दृष्टीने जेव्हा जातो तेव्हा निवडक फोटो काढले जातात. तर तसं ते माझं दुसरी केस झाले, पण त्यातूनही जे काही फोटो निघाले ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे, आणि तो तुम्ही बघितला असेल. आणि असं म्हणता म्हणता मला एक स्थळ असं मिळालेलं आहे की जे मला असं वाटतं ते असावं की काय, कारण आपण मैयाजींच्या अगदी जवळ आहोत. मैयाजींपासून एक वाट आतमध्ये जाती आहे, एवढं अंतर कदाचित गेलो असू. आणि आत आल्यानंतर वृक्षांचा समूह होता, ते हे असू शकेल का असं माझ्या मनात प्रश्न आहे, पण शक्यता कमी आहे कारण हे अंतर परत जास्ती वाटतंय. थोडं अजून पुढे जाऊ आपण. इथलं जर तुम्ही हे बघितलं, इथे मैयाजींच्या किनाऱ्यावरती शेतं भरपूर दिसत आहेत, आणि अशा शेतांमधलाही प्रवास खूप रोमांचक असतो आणि थरारक असतो. आणि विशेष करून मागच्या 2-3 दिवसापासून मी यूट्यूब वरती विविध प्रकारचे नाग साप रेस्क्यू करायचे विविध ऑपरेशन बघितलेले आहे. तुम्हाला जर बघायचं असेल, एक निर्जरा नावाची मुलगी आहे, मला वाटतं 29, 28, 29 वर्ष तिचं वय असेल, पण ती ज्या प्रकारे अगदी खोल कुव्यामध्ये उतरून अगदी विषारी नागांना उचलून व्यवस्थित पिशवीमध्ये ठेवती, ते बघून जेव्हा मी परिक्रमेविषयी बोलतो किंवा तुम्हाला सांगतो, जेव्हा विशेष करून शेतांचं वर्णन करतो, तेव्हा मैयाची कृपा किती अपरंपार आहे याची परत एकदा मला प्रचिती येते. कारण एवढ्या पहाटे पहाटे 3-3:30 ला उठून आम्ही जंगलामध्ये जायचो त्याच्यासाठी, पण किंवा या सगळ्या शेतांमधून चालायचो. कित्येक ठिकाणी घनदाट जंगलांमधून पाल्या पाचोळ्यांमधून आम्ही चाललो, पण कुठे सुद्धा सर्प नाग विंचू सरडे सरडे 2 दिसले. ते तुम्हाला मी सांगितलं होतं त्या सरडे सरडे महाराजांची गंमतीच दाखवली होती. मग त्यानंतर मालिनीताईंनी पण 40 गावच्या सरड्यांचा आपल्याला लगेच स्नॅपशॉट पाठवला होता, तोही मी तुम्हाला दाखवला होता. तर मित्रांनो, तुमच्याशी बोलता बोलता मी एका ठिकाणी येऊन पोचलेलो आहे, पण इथे शेतं दिसतात आहे आणि हे सगळे वटवृक्ष असावे असा अंदाज आपण करू शकतो. आणि इथे मला त्या प्रकारची एक सिच्युएशन दिसते आहे, तर कदाचित हा तो आश्रम असावा जिथे तो मैयाजींचा भंडारा
चालू होता सोमवती अमावस्येचा, आणि तिथे मग भंडाऱ्यात आपण भोजन प्रसादी घेतली, आणि तिथून जवळच एका महाराजांचा आश्रम होता, त्या आश्रमातही गेलो होतो. तिथला प्लान पण मी तुम्हाला नंतर दाखवला होता सिद्धघाटचा. आणि तिथून मग पुढे आपण गंगई गावामध्ये प्रस्थान केलं होतं. सायंकाळी गंगई गावात आपण पोचलो होतो, पण इथे कुठे ते गंगई गाव आता मिस झालेलं दिसत आहे. एक मिनिट, थोडं रिझॉल्युशन मोठं करू. करेली खुर्द, हा हे गंगई खुर्द इथे आलं. गंगई खुर्द ला आपण पोचलो. पण एवढा पूर्ण प्रवास मला आठवतोय, आम्ही अगदी मैयाजींच्या किनाऱ्या किनाऱ्यांवरतून चालत चालत आलो होतो, आणि या गंगई खुर्दला तुम्हाला मी तिथला प्रसंगही सांगितला होता की तिथे काय काय गमती जमती घडल्या. तो भाग तुम्ही बघा, तुम्ही बघतच आहात सगळे पार्ट, पण जर तुम्ही नसेल बघितला तर मी तुम्हाला एक रेफरन्स सांगतो. गंगैया आश्रम तुम्हाला 335 व्या भागामध्ये बघायला मिळेल. तर बहुतेक असंच होता, या मैयाजींच्या किनाऱ्यावरनं इकडनं थोडस आत यावं लागलं होतं, आणि असं. पण तो आश्रम अगदी जस्ट रस्त्यालगत होता, आणि तिथून आत गेल्यानंतर गाव आहे असं सांगण्यात आलं होतं, पण हा आश्रम वाटत नाहीये. गंगई गाव हेच आहे, गंगई खुर्द असं आता आपण बघितलं. तर भाई गंगई खुर्द इथे कुठेतरी मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी इथे रिझॉल्युशन अजून हवं होतं मला वाटतं. कदाचित हे असू शकेल, पण एवढं आत नव्हतं. बाहेर निघाल्यावर लगेच मैयाजी दिसत होत्या, पण लोकेशन वाईज जर म्हटलं तर हीच ती जागा असावी असं मला दाट शंका आहे. तर हे ते गंगई गाव, गंगई गंगई कलान नाव दिलेलं आहे, आणि एक गंगई खुर्द पण आत्ताच कुठे, हा हे गंगई खुर्द इथे जाऊन बघून येऊ आपण. गंगई खुर्दला काही आहे का? नाही, गंगई खुर्दलाही काही तशी जागा दिसत नाहीये. मग गंगई कलानला बघू. गंगई कलानला शक्यता वाटतीये, पण तो आश्रम काही मित्रांनो इथे नजरेस पडत नाहीये. दिसला असता तर चांगलं झालं असतं गंगई. आणि मग गंगई होऊन पुढचा प्रवास आपला झाला, तो मला वाटतं त्याच्या पुढे बुधगाव नावाची जागा आली. वा, इथे अमेरिका टू लिहिलेलं आहे. तुम्ही विचार करू शकता अमेरिका टू नावाची जागा मध्य प्रदेश मध्ये असू शकेल, पण हे हॉस्पिटल दिसतं की अमेरिका टू. वा, आणि एक अजून बेलखेडी आपल्याला दिसत आहे. मग इथून पुढचा प्रवास, हा हे जामुनिया लागलं होतं आपल्याला. जामुनिया मला आठवतंय, जामुनिया नावाचं गाव, आणि एक काहीतरी जामुनियामध्ये, जामुनिया नंतर एक गोवार नावाची जागा लागली होती. रामगडिया, मला वाटत इथेच थांबू आपण. लक्षात ठेवायला सोपं पडेल की आपण बेलखेडी पासून गंगई गावापर्यंत आलो, आणि मग याच्या पुढे मग बघू मैयाजींची काय इच्छा आहे त्याप्रमाणे मग आपण पुढे जाऊ. तर पुढच्या भागात परत भेटूच. आणि आता तुम्हाला एक गोष्टीचं अजून सांगायचं कौतुक, की आपल्या परिक्रमेचा एक फायदा निश्चित आहे. म्हणजे आज सकाळीच मला मुंबईला गिरगावला आपल्या एक दर्शक राहतात, त्यांचं नाव नाही सांगत मी, पण त्यांनी जे मला सांगितलं की त्यांना झोपेचा त्रास होता. मग त्यांच्या पाहण्यात आपले व्हिडिओ आले, मग त्या आता काय करतात रात्री सगळं आवरून तिकडे पोचल्यानंतर आपले व्हिडिओ ते ऑन करतात,
आणि मग तो व्हिडिओ ऐकत ऐकत त्यांना गाढ झोप लागते असा त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला. म्हणजे तुम्हाला तुमचे मित्र परिचित यांना तुम्ही या कारणासाठी पण फॉरवर्ड करू शकता की जर कोणाला निद्रानाश झालेला असेल, कोणाला रात्री खूप तळमळ होत असेल, झोप येत नसेल, तर मग त्यांनी अविरत परिक्रमेचा कुठलाही भाग उघडून ऐकावा आणि शांत चित्ताने मैयाच्या अनुसंधानामध्ये झोपून जावं. आता पुढच्या भागात परत भेटू आपण. धन्यवाद. ओम रुद्रदेहाय विद्महे मेकलकन्याय धीमही तन्नो रेवा प्रचोदयात. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हर हर.